त्याला तुमची ओळख माझी ओळख पुण्यातला प्रॉपर आहे. मी माझा जन्म कसबा गणपती मंदिराजवळ झालेला आहे. मी स्वतः लहानाचं मोठं तिथे आलो. शिक्षण सगळं पुण्यातच झाला. जन्म माझा पुण्यातच झालेला आहे. पुणे शहर छान आहे, सुंदर आहे आणि शांतता आहे पुण्यामध्ये. आता जी पोटनिवडणूक होती ती कशासाठी होती हे माहीत असेल? ती म्हणजे पोटनिवडणूक ती जागा रिकामी झाल्यामुळे ती पोटनिवडणूक घ्यावी लागलेली. ती घ्यावं लागते. एखादा उमेदवार गेला तर ती जागा भरली, पोटनिवडणूक घ्यावी लागते. त्याच्यामध्ये हेतू काही नाही आहे. तर उमेदवार माहिती का आता कोण कोण निवडणुकीला? आता निवडणुकीला आता माझ्यासमोर दोन उमेदवार दिसत आहेत. बाकीचे लागले आहेत पण त्याचे एखादा दिला असले. आहे ना, परंतु दवे आहेत पण याच्यामध्ये कोण निवडून सांगतात नाही. कशी निवडणूक होईल? मला तर वाटतं अटीतटीची निवडणूक आहे. अटीतटीची निवडून येणाऱ्यांचा काय म्हणजे फरक काय राहील? जैन आता काही लोकांना आता 5,000 काय किती फरक शक्यता फरक काय? तरी माझ्या मते कमीत कमी 5,000 ते 7,000 जास्ती फरक. यातल्या समस्या काय? पुण्या गणपतीमध्ये पुणे शहरामध्ये काही वाड्यांची समस्या आहेत. काही वाडे लहान आहेत, काही वाड्यामध्ये वाड बांधकाम झाले. मालक लोक त्याला विरोध करतात. भाडेकरूंना जागा पर्याय व्यवस्थित देत नाहीत. भाडेकरूंची समस्या सोडत नाही. बरेच काही गोष्टी आहेत त्या ह्या लोकांनी लक्ष द्याव्यात जे निवडणुकीचे. आता ह्याला कारण काय? इंटरनल आंतरस्थ जागेचे मालक वेगळे असतात, भाडेकरू वेगळे असतात आणि ह्याच्यामध्ये राजकारणी माणसं हस्तक्षेप करू शकत नाही. आणि वाहतूक तर पुरे शकत दपारचं ह्याला कारण बाहेरचे लोक आले आणि टू व्हीलरचं भरमसाठ हे झालेलं. काय झालेलं आहे? भरणार पाणी शुद्धीकरण तर पहिलं केलं पाहिजे. पाण्यामध्ये दूषित पाणी सोडलं जातं, घाण पाणी सोडलं जातं, दुसरी होत नाही. आज अनेक वर्ष पाहतोय मी, पण गटाराचं पाणी पण सोडलं जातं. जातं ना, वेगळं त्याला वेगळं केलं पाहिजे. मेट्रो काय वाटतं? मेट्रो झाली, चांगली सोय झालेली. लोक झटपीट कामाला लोक जातात. मेट्रोमुळे वाहतुकीचा प्रश्न मिटेल नाही मिटणार. कारण ठाळेक लोक जाणार, म्हाताऱ्या लोकांना जाता येणार नाही. ते तरुण लोक त्यांना जाता येईल कारण त्याचे जेणे वगैरे असे गेले. म्हातारे लोकांना चढता येत नाही, वयस्कर लोकांना. त्याच्यामुळे थोडाफार फरक पडतो. माझं एकच म्हणणं आहे की आता हे सर्व काही वाढायचा प्रश्न वगैरे आहे, पूर्ण रुसा विकास वगैरे हा ह्या लोकांनी सोडावा. आल्यानंतर तर लोकांना चांगलं पाण्याची अडचण आहे. रस्ते लहान आहेत, गर्दी अफाट झालेली. याच्याकडे फार लक्ष द्यायला पाहिजे. माझं नाव नाही का सुमित प्रकाश शिंदे. आम्ही इथे सगळे UMPC UPSC स्टडी करतो. तर आता इथे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जे कसबेची पोटनिवडणूक लागली, तर ह्याच्यामध्ये कसं आता मुक्ता टिळक हे म्हणजे मेन ब्राह्मण होत्या. तर ब्राह्मणची जी वोट बँकिंग आहे त्यांना डावलून त्यांनी ह्यावेळेस इथे वेगळ्या समाजाचा इथे उमेदवार दिला आहे मुख्य करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं काँग्रेसचे आता हे दंगेकर आहेत, BJP रासनिक आहेत, नंतर ते आपले सगळे बिग बॉस महाराष्ट्र प्रेम बिचुकले पण आहेत. तर असे ह्यांची हे तिरंगी लढत होणार आहे. तर मेन म्हणजे कसं आहे, आता काल आपण सगळं पत्र वृत्तपत्रांमध्ये वगैरे बघतो की गिरीश बापट हे एवढे आजारी असताना त्यांना प्रचारामध्ये उतरवणं हे एकच सांगू शकतं की BJP याच्यामध्ये पराभव होऊ शकतो. कारण एवढ्या आजारी माणसाला प्रचारसभेमध्ये उतरवणं हे एकदम चुकीची आहे. आणि दिल्लीतले जे मोठे मोठे BJP नेते ते संपूर्ण येते प्रचारासाठी येते. त्याच्यावरून एवढं कळतं की बाबा महाविकास आघाडी हे एकदम स्ट्रॉंग आहे. आणि दुसरे ते पिंपरी चिंचवडजी पण आहे तिथे पण जे राष्ट्रवादीचं हे आहे. तर एकंदरीत महाविकास आघाडी जिंकून येईल असं याच्यावरून दिसतं. कारण एवढ्या आजारी माणसाला प्रचारसभेत उतरावं लागतं, याच्यावरून एकच कळतं की BJP येते सपशेल पराभव होणार आहे. हा, येते राष्ट्रीय मंत्र्याला जर येते कसब्यासारख्या पोटनिवडणुकीमध्ये प्रचार करावा लागतोय, तर याच्यावरून एकच ओळख येते की बाबा येते BJP म्हणजे असं काहीतरी कमी आहे त्यांच्यामध्ये. त्याशिवाय एवढ्या मोठ्या नेत्याला येते येणं चुकीचं आहे असं. कारण देशाचे एवढे महत्त्वाचे चीनचा विषय आहे, अरुणाचल प्रदेशमधला विषय आहे, एवढे सीमावाद असताना तुम्हाला येते गृहमंत्र्याला एवढ्या छोट्याशा मतदारसंघामध्ये लक्ष घालणं हे एकदम चुकीचं आहे भारतासारख्या या विकसित देशासाठी. जर